नमस्कार वेलकम टू सुग्रण कट्टा मी शेफ पूजा बोडके फ्रेंड्स आज मी तुम्हाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता असा बर्गर दाखवणार आहे हा बर्गर अगदी प्रोटीनने भरपूर हेल्दी असा बर्गर आहे हा बघू शकता किती परफेक्ट असा झालेला आहे सुटलं ना तोंडाला पाणी आणि महत्त्वाचं म्हणजे हा इतका झटपट बनतो अगदी अवघ्या दहा मिनटाच्या आत तुम्ही बर्गर रेडी करू शकता तर चला मग बघूया ह्यासाठी काय काय साहित्य कृती आहे इथे मी दोन अंडी घेतलेली आहेत या पद्धतीने एखाद्या वाटीमध्ये फोडून घ्यायची आहेत अंडी आणि आता ह्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट अगदी पावपाव चमचा टाकते त्यानंतर पाव, पाव चमचा इथे मी मिक्स हर्ब्स आणि पाव चमचा चिली फ्लेक्स टाकलेले आहेत मीठ अगदी सारखं टाकलेलं आहे त्याचसोबत इथे मी एक चमचाभर कांदा बारीक कापलेला एक चमचाभर बारीक कापलेला टॉमॅटो आणि एक चमचाभर बारीक कापलेली डोबळी मिरची म्हणजे सिमला मिरची घेतलेली आहे हे सर्व साहित्य टाकून छान असं फेटून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर ऑरेगॅनो नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल पण फ्लेवर खूप सुंदर येतो त्यामुळे नक्की टाका जर असेल तर आता इथे मी एक तडका पॅन घेतलेला आहे जो आपण रेग्युलर फोडणीसाठी वापरतो तो, तो पॅन आहे यामध्ये मी थोडंसं चमचाभर असं बटर टाकलेलं आहे आणि अगदी अर्धा चमचाभर तेल घेतलेलं आहे आता ह्यामध्ये हे जे फेटलेलं मिश्रण होतं अंड्याचं हे टाकलेलं आहे बघू शकता लगेचच मस्त असं हे फुलून आलेलं आहे त्यानंतर अर्ध्या मिनटानंतर ह्याला ह्या पद्धतीने पलटवून घेतलेलं आहे हे बघू शकता ह्याला सतत तुम्हाला उलटपलट करूनच ह्याचा पॅटीचा शेप देऊन घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने मी पुन्हा एकदा फ्लिप करून घेते तुम्हाला असं वाटेल की ही आता पॅटी दिसत नाही आहे पण आणखी अर्ध्या ते एक मिनटामध्ये हा पूर्ण ऑमलेट जो आहे मस्त असा पॅटीचा शेप घेतो आणि म्हणून मी हा तडका पॅन वापरला आहे कारण बर्गरचं जे साईज असते ती बरोबर ह्यासाठी परफेक्ट आहे हे बघा ना बरोबर परफेक्ट पॅटीचा शेप आला पूर्ण आहे पूर्ण छान ड्राय झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे आणि बघू शकता मस्त असा पॅटीचा शेप आलेला आहे आता इथे मी बर्गर बन जे आहेत ते थोड्याशा बटरवरती रोस्ट करून घेते हलके हलके रोस्ट करायचे आहेत मस्त अशा नाश्त्याचा पोटभरीचा प्रकार आहे हे बघा दोन्ही बाजूने मी छान भाजून घेतलेले आहेत आता इथे मी जो वरचा पार्ट असतो बर्गरबनचा त्यावरती मेओनीज लावून घेते ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल नाही टाकलं तरी चालेल आणि जो खालचा पार्ट असतो ह्यावरती मी टोमॅटो केचअप टाकलेला आहे जो मुलांचा सगळ्यात आवडता इन्ग्रेडियंट्स असतो त्याचसोबत वरच्या भागावरती चीज स्लाईस ठेवलेला आहे आणि टोमॅटोचे जे स्लाइसेस आहेत हे मी खालच्या पार्टवरती ठेवलेले आहेत एक दोन शिमला मिरचीच्या रिंग्स ठेवत या पद्धतीने भाज्या टाकल्यामुळे तो हेल्दीही होतो आणि चविष्टही होतो काही कांद्याच्या स्लाइसेस ठेवलेल्या आहेत एकदा तरी ही रेसिपी ट्राय करून हा अतिशय टेस्टी अशी बनते महत्त्वाचं म्हणजे झटपट बनते तुम्ही मुलांना इवनिंग स्नॅक्स म्हणून देऊ शकता किंवा टिफिनला देऊ शकता पोटभरीचा असा प्रकार आहे आता ह्यावरती मी एक पॅटी ठेवलेली आहे आणि वरचा जो भाग होता चीज आणि ब्रेड स्लाईसचा तोही ठेवलेला आहे आणि दिसतं ना अगदी परफेक्ट असा बर्गर दहा मिनटंही खूप होतात ह्या रेसिपीसाठी अगदी पाच ते सात मिनटामध्ये झटपट असा बनणारा हा बर्गर आहे अगदी दिसतो आहे ना वॉटरिंग असा हा बघा मी इथे तुम्हाला कट करून दाखवते कितपत परफेक्ट अशी ही पॅटी कुकसुद्धा झालेली आहे असं नाही की ती पॅटी आतून कच्ची वगैरे राहते हे बघा परफेक्ट असा आहे अंड व्यवस्थित आजपर्यंत शिजलं गेलेलं आहे आणि मस्त अशी फ्लफी अंड्याची पॅटी आहे बघू शकता अगदी टेस्टी दिसतो आहे ना तर जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईबशी जर एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय